नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपला या ठिकाणी योगाचा तास आहे आणि आजच्या तासाला आपण आपल्या इंग्रजी पुस्तकामधील 2.4 पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन म्हणजे वर्गमासिक काढण्यास वर्गमासिक या ठिकाणी काढण्यासाठी एकत्र या ठिकाणी साहित्य या ठिकाणी करायचं आहे। आता हा जो धडा आहे तर हा धडा या ठिकाणी आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी सुरू केलेला आहे। बरेचसे दोन तासाला आपण आता हा सुरू झालेला आहे। आता पाठीमागचं काय थोडस झालेलं आहे ते उन्हाळी कोरोनाच्या तासाला या ठिकाणी आपण सुरू। आता सुरुवातीला काही तासाला या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की तारा आणि तिचे जे काही विकार, तर यांना एक वर्गमासिक या ठिकाणी काढायचं आणि मग वर्गमासिक काढण्यासाठी तशा प्रकारचं त्यांनी वर्गामध्ये आवाहन केलं आणि मग वर्गातील मुलांनी या ठिकाणी या वर्गमासिकासाठी जे साहित्य या ठिकाणी लागते त्याच्यामध्ये या ठिकाणी फोटो असतील, चित्र असतील, काही लेखन साहित्य असेल अशा प्रकारचं साहित्य या ठिकाणी काय केलेलं आहे तारा आणि तिच्या मित्राकडे पाठवलेलं आहे। आणि हे पाठवल्यानंतर मग आता हे जे सर्व साहित्य आलेलं आहे तर हे सर्व साहित्य त्यांना एकत्र करून भिंतीवरती त्या ठिकाणी लावायचं। परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की ते जे साहित्य आहे हे साहित्य सर्व या ठिकाणी एकत्र झालेलं आहे किंवा या ठिकाणी सर्विसळ या ठिकाणी झालेला आहे। आणि मग हे जे साहित्य आहे तर हे साहित्य आपल्याला पान नंबर 50 आणि पान नंबर 100 आपल्याला दिलेलं आहे। आणि मग आता एवढं साहित्य या ठिकाणी एकत्र करून त्या ठिकाणी लावायचं आहे। तेव्हा आपण या ठिकाणी सर्वांनी काय करायचं आहे की तारा आणि तिच्या मित्रांना हे जे या ठिकाणी सर्व साहित्य आहे तर हे सर्व साहित्य त्यांना एकत्र लावण्यासाठी किंवा साहित्याच्या प्रकारानुसार त्यांना आपण काय करायचं या ठिकाणी लावून त्यांना द्यायचं आहे। आणि मग या ठिकाणी लावून देत असताना आपण अगोदरच्या तासाला सुद्धा पाहिलेलं आहे की याच्यामध्ये आपण जवळजवळ पहिला जो साहित्याचा प्रकार आहे लाफ्टर इन द क्लासरूम या साहित्याच्या प्रकारानुसार आपण त्यांना साहित्य लावून या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे साहित्याचा ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड याचं सुद्धा साहित्य आपण त्यांना या ठिकाणी लावून दिलेलं आहे। त्यानंतर याच्या अगोदरच्या तासाला आपण क्राफ्ट कॉर्नर याच्यामध्ये सुद्धा साहित्य या ठिकाणी लावून दिलेलं आहे। आता आजच्या तासाला या ठिकाणी आपण साहित्याचा असणारा जो चौथा प्रकार आहे माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स हा साहित्याचा प्रकार आपल्याला तारा आणि तिच्या मित्रांना या ठिकाणी लावून द्यायचा आहे। आता याला लागणारा किंवा याला लागणारं जे मटेरियल आहे लिहिलेलं साहित्य आहे तर एक पान आणि पान नंबर 50 आणि 51 वरती या ठिकाणी पसरलेलं आहे तेव्हा ते व्यवस्थितपणे आपण एकत्रित करून या ठिकाणी लावणार आहोत। तेव्हा आता याच्यामध्ये वॉटरिंग रेसिपीज फॉर हंग्री किड्स लहान मुलांचं याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी ग्रीन चटणी याच्यामध्ये साहित्य आपण अगोदर लावणार आहे। आता याच्यामध्ये जे पहिलं साहित्य आहे किंवा पहिला जो या ठिकाणी मजकूर आहे तो मजकूर या ठिकाणी आपण इथं लिहितोय तो पान नंबर 50 वरती आहे। पान नंबर 50 वरती आहे तो पहिला या ठिकाणी बॉक्स आहे। इंग्रेडिएंट्स अ मीडियम पीस ऑफ मीडियम पीस ऑफ कोकोनट
कोकोनट, टू ग्रीन चिलीज, टू ग्रीन चिलीज, कोरिएंडर, कोरिएंडर लीव्स, कोरिएंडर लीव्स, सॉल्ट, सॉल्ट टू पेस्ट, सॉल्ट टू पेस्ट एंड एंड ऑफ हाफ स्पूनफुल ऑफ स्पूनफुल ऑफ शुगर, ऑफ शुगर अशा प्रकारच्या ठिकाणी माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंगरीज हे नाव आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रीन चटणी या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पहिला जो घटक आहे जे लेखन साहित्य आहे ते या ठिकाणी आपण काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरं आहे, याच्यामध्ये दुसरं आहे ते आपल्या या ठिकाणी लिहावं लागणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हे पान नंबर 50 वरती आहे, पेज नंबर 50 वरती या ठिकाणी मध्यभागी थोडस खाली आहे. तेव्हा अशा प्रकारे याचा काय करायचं या ठिकाणी क्रम लावायचा. आता याच्यामध्ये असणार जे दुसरं आहे ते दुसरं आपण इथं लिहितो ते अशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आकार आहे ऑश द, चिलीज, वॉश द चिलीज एंड एंड कोरिएंडर लीव्स, कोरिएंडर लीव्स. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा आकार आहे कट द, कोकोनट, कट द कोकोनट इनटू इनटू पीसेस, पीसेस. त्यानंतर याच्यामध्ये तिसरा आहे ऍड सॉल्ट अँड शुगर, अँड शुगर. म्हणजे अशा प्रकारचा हा दुसरा क्रम आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण ग्रीन चटणीमध्ये हे दोन या ठिकाणी क्रम लावलेले आहेत, दोन क्रम या ठिकाणी लावलेले आहेत. आता त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये जो पुढचा तिसरा या ठिकाणी घटक आहे तो घटक आपण या ठिकाणी लिहितो. कितवा घटक आहे हा? तिसरा या ठिकाणी आहे बघा, पुट, पुट ऑल द इनग्रेडियंट्स, ऑल द इनग्रेडियंट्स, इनग्रेडियंट्स टुगेदर, टुगेदर, टुगेदर एंड एंड ग्राइंड, ग्राइंड देम इन अ मिक्सर और ऑन द, ऑन द ग्राइंडिंग, ग्राइंडिंग स्टोर, ग्राइंडिंग स्टोर.
अशा प्रकारे या ठिकाणी हा तिसरा पादप आहे माउथ वॉटरिंग रेसिपीज फॉर हंगरी किड्स मध्ये ग्रीन चटणी याच्यामध्ये आपल्याला हे तीन साहित्य या ठिकाणी क्रमाने काय करायचे आहेत आपल्याला तारांनी त्याच्या मित्राला या ठिकाणी लावून द्यायचे आहे आता त्याच्यानंतर याच्यातील हा ग्रीन चटणीचा पादप या ठिकाणी आपण त्यांना एकत्र या ठिकाणी लावून दिलेला त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा या ठिकाणी पादप आहे तो पादप आहे या ठिकाणी फ्रूटच्या पुढचा दुसरा आहे त्याच्यामध्ये फ्रूट चॅप आता या फ्रूट चॅप मध्ये आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये असणार जे साहित्य आहे तर हे साहित्य आपल्याला या ठिकाणी लावून द्यायचं आहे आता या फ्रूट चॅप मध्ये जो पहिला जो मजकूर आहे तो मजकूर या ठिकाणी आपण लिहितोय इनग्रेडियंट्स इनग्रेडियंट्स याच्यामध्ये आहे वन बिग वॉल स्वीट लेमन सेगमेंट्स लेमन ज्यूस ऑफ लेमन ज्यूस वन टीस्पून टेबलस्पून ऑफ पोमग्रेनेट स्वीट्स चा मसाला सॉल्ट टू पेस्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माउथ वॉटरिंग रेसिपीज ऑफ हंग्री किड्स याच्यामध्ये आपल्याला फ्रूट चॅट मध्ये काय करतोय आपण हा साहित्याचा प्रकार या ठिकाणी लावून देतोय आणि मग त्याच्यामध्ये हा साहित्याचा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी काय केलेला आहे लिहिलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचा जो साहित्याचा प्रकार आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे आणि तो साहित्याचा या ठिकाणी प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी आपण पुढच्या तासाला या ठिकाणी आपण घेणार आहोत तेव्हा जे झालेलं आहे ते विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी साहित्याच्या प्रकारानुसार याची मांडणी करून आपल्या वहीमध्ये ठेवायची आहे रोजच्या रोज या ठिकाणी व्हिडिओ पाहायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद